यानंतर बघूया तर विदर्भातील दुष्काळाचं सावट पाहता वीज निर्मिती केंद्रांना फटका बसणार आहे. वीज निर्मितीसाठी आता नागपूर शहराचं सांडपाणी वापरण्याचा पर्याय पुढे आलाय. यंदा झालेल्या कमी पावसामुळे विदर्भातल्या वीज प्रकल्पांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतोय. कोराडी आणि खापरखेडा प्रकल्पासाठी पेंच मधून पाणी पुरवठा होतो पण तिथेही पाणी नाही. चंद्रपूरच्या इरई मध्ये सुद्धा तशीच अवस्था आहे. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा सरकार विचार करतोय. नागपूर शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते प्रकल्पाला देण्याचा पर्याय समोर आलाय. कोराडीला खापरखेडला आता पावसाचा प्रश्न येणार आहे, कारण पाऊस ज्या ठिकाणी नाहीये पुढच्या काळात, त्यामुळं काही काही कंस्ट्रेंट होतील मधामधात, पण आपण मॅनेज करू आणि राज्यात लोडशेडिंग होणार नाही काळजी घेणार आहे. एखादं संकट किंवा समस्या नवी वाट दाखवते. सांडपाण्याचा वापर वीज निर्मितीसाठी करून नवनिर्मितीचा घेतलेला हा ध्यास खरंच कौतुकास्पद म्हणावा लागेल. प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत, मुंबई.